अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अजानुबाहु रुद्रावतार बालोन्मत्त पिशाच व्रत भक्त काज कल्पद्रुम दिगंबर रूप सच्चिदानंद स्वरूप भक्त परिपालक भक्तवत्सल पंचभूतात्मक दत्तावतार दयाघन परब्रह्म कैवल्यप्रद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी माऊलींचे चरणी शरणांगत होऊन प्रार्थना करतो की माझ्यासारख्या सामान्य जीवाचे धनी आपण आहात, तेव्हा आपण केलेल्या उपदेशाचं अमृत या विश्वातील प्रत्येक जीवास प्राप्त व्हावं आणि जीवन मरणाच्या या चाकोरीतून मुक्तीचा मार्ग सापडावा ही नम्र विनंती। आज संपूर्ण विश्वात प्रत्येक जीव हा प्रगतीसाठी धडपडतो आहे, पोटाची खळगी भरण्याकरिता अहोरात्र झटतो आहे। प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्यामुळे आपल्या कुवतीपेक्षा जास्त गतीने धावण्याचा जो तो प्रयत्न करतो आहे आणि ही कसरत करत असताना परमेश्वरी शक्तीचे पाठबळ असणे किती आवश्यक आहे याची जाणीव प्रत्येकाला व्हावी एवढाच यामागचा शुद्ध हेतू आहे। श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर शक्तीचा अनुभव। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे महाराजांनी भक्तास दिलेलं वचन प्रत्येकास अनुभवास येत आहे। हा अनुभव प्रत्येकास यावा याकरिता नित्य उपासना अत्यंत आवश्यक आहे। या उपासनेत सर्वश्रेष्ठ आहे ते नाम श्री स्वामी समर्थ, कारण नामाला वेळ काळाचं बंधन नाही, आसनाचं बंधन नाही। भगवंताची ओढ ही भगवंताच्या नामानच निर्माण होते। आपण दिवसभर संसाराच्या भोवऱ्यात अडकलेले असतो, प्रत्येक गोष्टी करता आपण वेळ देतो पण ईश्वर भक्ती करिता अजिबात वेळ देत नाही। रोज एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप प्रत्येकानं अवश्य करावा। माळेनी जप करणे शक्य नसल्यास फक्त मुखाने नाम घ्यावे। नाम घेताना नामात लक्ष लागत नसेल तरी देखील नाम घेत राहावे। काही काळानंतर आपोआप मन एकाग्र होऊ लागेल आणि एकमात्र नामाची गोडी लागेल। श्री स्वामी नाम घेण्याकरिता सोवळं ओवळं सोयर सुतक स्त्रियांची मासिक अडचण असलं कोणतंही बंधन पाळण्याची आवश्यकता नाही। मात्र प्रत्येकाने शुद्ध भावनेने नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा। प्रतिकूल परिस्थितीत मन शांत ठेवण्याकरिता नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही। नाम घेताना मनामध्ये अनेक विचारांचं थैमान माजलेलं असतं आणि त्या माजलेल्या थैमानावर विजय मिळवण्यासाठीच नामासारखं दुसरं उत्तम साधन नाही। प्रत्येकानं नामात गुंगून जावं याकरिताच नामाचा देखील सराव करावा लागतो। रोज जाता येता उठता बसता महाराजांचं नामस्मरण प्रत्येकानं करावं। नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही। परमेश्वरापर्यंत पोहोचण्याकरता तुकाराम महाराजांसारख्यांनी देखील नामाचं एकमात्र साधन स्वीकारलं। अखंड नामामध्येच भगवंत लपलेला आहे। भगवंताची आस प्रत्येकाला लागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या या वेगमय जीवनामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीच्या मागे धावावं लागतं पण नामाच्या मागे धावण्याची आवश्यकता अजिबात नाही। नाम हे तुमच्या जवळच आहे। भगवंताला शोधण्याकरता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कारण
भगवंत हा तुमच्यातच लपलेला आहे, फक्त त्याला हाक कशी मारायची हे जेव्हा प्रत्येकाला कळेल तेव्हा खरा भगवंत प्रत्येकाला सापडेल। आज आपण सर्वजण पाहतो अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांनी या संपूर्ण विश्वावर अगणित उपकार केलेले आहेत। त्यांचे अगणित चमत्कार आणि त्यांच्या अगणित लीला या प्रत्येकाच्या वाचनात आल्या असतील किंवा नसतील, पण त्यांचं नाम घेणं मात्र सर्वात सोपं साधन आहे। प्रत्येकाला माळेने जप करणं हे शक्य नसतं। मग त्याचा सोपा उपाय, आपण जेव्हा कामावर जातो जाता येता मुखाने नाम घेण्याचा प्रयत्न करावा। नाम घेत असताना विचारांचं काहूर मनामध्ये माजलेलं असतं। नामाचं स्मरण जर आपण प्रत्येकानं मनामध्ये ठेवलं तर नामासारखं दुसरं सोपं साधन आपल्याला सापडणार नाही। आज प्रत्येकाला एखादं व्रत करणं पारायण करणं हे शक्य होत नाही, कारण माणसाला पोटाची खळगी भरण्याकरता बरेचसे उपद्व्याप करावे लागतात आणि त्यामधून एवढा वेळ काढणं हे सोपं नाही। म्हणूनच प्रत्येकानं नामाची गोडी लावून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। प्रत्यक्ष महाराजांनी सर्व भक्तांना आश्वासन दिलं आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो, आणि त्यांनी तसं सांगितलंय असं नाही तर प्रत्येक भक्ताला आजही हा अनुभव येत आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांना सामील करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या दिनचर्येमध्ये येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करण्याकरता हा एकमात्र सोपा उपाय आहे। प्रत्येकाला महाराजांचा अनुभव येण्याकरता, त्यांची प्रचिती येण्याकरिता ह्याच गोष्टीचा अवलंब प्रत्येकानं करावा। महाराजांनी स्पष्ट उल्लेख केल्याप्रमाणे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, याचाच अर्थ असा की जो माझं अखंड नाम घेतो त्याच्या मी सदैव पाठीशी आहे। नामस्मरण करताना माझं ध्यान सदैव डोळ्यासमोर असू द्या, मी नित्य तुमच्या पाठीशी आहे। कारण नामस्मरण करताना महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असणं अत्यंत आवश्यक आहे। महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर असली म्हणजे वाईट विचार फिरकत नाहीत। महाराजांचं नाम घेत असताना आपण घेत असलेलं नाम हे आपल्याच कानानं आपण ऐकणं अत्यंत आवश्यक आहे। यामुळे आपली चित्तशुद्धी होण्यासाठी त्याचा फार चांगला उपयोग होतो। कारण चित्तशुद्धी झाल्याशिवाय महाराजांचं स्थान त्या ठिकाणी होऊ शकणार नाही। कारण जिथे सत्य आहे तिथेच श्री स्वामी समर्थ वास करून असतात। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आळशी माणसाचं तोंड कधीही पाहू नये, कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। कारण आळसानं माणसाचा सर्वनाशच होतो। प्रत्येकानं उत्साहाने आणि आनंदाने महाराजांचं नाम घेण्याचा प्रयत्न करावा, कारण एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय पुढचा मार्गक्रमण होणं हे अशक्य आहे। आपण महाराजांकडे एक पाऊल टाकल्यानंतर महाराज स्वतःहून आपल्याकडे धावत येतात असा अखंड भक्तांचा अनुभव आहे। आणि हा अनुभव घेण्याकरिताच आज आपण स्वामी समर्थांचं नाम अखंड घेत आहोत। स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा महाराजांनी भक्तास दिलेला एक नजराणाच आहे। कारण तारक मंत्रानं मृत्यूच्या भयातून मुक्तता होते। कारण या विश्वामध्ये मृत्यूचं भय नसणारा एकही माणूस आपणास सापडणार नाही। पण जो महाराजांचा तारक मंत्र
नियमित म्हणेल त्याची मात्र मृत्यूच्या भयातून नक्कीच सुटका होईल याची खात्री बाळगा। तारक मंत्र म्हणताना महाराजांचं स्मरण डोळ्यासमोर असू द्या। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शीरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भीतोसी तू भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त कितींदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ श्री स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती न सोडी कदा स्वामी जागे हाती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या ह्या तारक मंत्राचा आपण आपल्या नित्य जीवनामध्ये उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे कारण तारक मंत्रानं असाध्य व्याधी आणि असाध्य रोग बरे होतात असा अगणित भक्तांचा अनुभव आहे। तारक मंत्रानं मृत्यूचं भय हे तर संपतच पण त्याचबरोबर नित्य एक नवीन शक्ती आपल्याला अनुभवास येते। तारक मंत्राच्या आधारानं प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहेत याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा असं स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे। तर शेत म्हणजे तुम्हाला परमेश्वरानं सोपवलेलं कार्य, मग कुणी नोकरी करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल किंवा कुणी अन्य काही कार्य करून आपलं पोट भरत असेल, त्यातून तुम्हाला जे काही मिळेल त्यात संतुष्ट आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। कारण हव्यासाला अंत नाही, हव्यासाला शेवट नाही। एक दिवस असा येतो की त्या हव्यासापोटी माणूस आपली माणुसकी हरवून बसतो आणि म्हणूनच शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा असा महाराजांनी स्पष्ट उपदेश भक्तांना केलेला आहे। आज आपण आपल्या अवतीभोवती असं पाहतो की प्रत्येक माणूस आहे त्याच्यापेक्षा जास्त कसं मिळेल ह्यासाठी कोणत्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहे, पण शेवटी असत्यानं स्वीकारलेला मार्ग हा सर्वनाशाकडेच जातो हे प्रत्येकानं लक्षात घ्या। कारण श्रमानं आणि मेहनतीनं मिळवलेला पैसा हाच आपल्याला कामी येतो हे प्रत्येकानं आपल्या मनावर बिंबवून ठेवा। ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताचा सांभाळ करत असतात। आपल्या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी महाराज धडपडत असतात आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मुलांनी अपराध केल्यानंतर देखील आई त्याला फक्त क्षमाच करते त्याचप्रमाणे महाराज देखील आपल्या भक्तास क्षमा करतात। अपराध केल्यानंतर महाराज फक्त एवढंच सांगतात जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग। कारण अपराध केल्यानंतर क्षमा करणं हे फक्त आईच करू शकते आणि आई म्हणजे आपले स्वामी समर्थ। ते आपले आई देखील आहेत आणि बाप देखील आहेत आणि म्हणूनच भक्त त्यांना मायबाप असं म्हणतात। ज्याप्रमाणे
लहान मूल अपराध घडल्यानंतर आईच्या कुशीत शिरत, त्याचप्रमाणे महाराज देखील आपल्या भक्तास आपल्या चरणी घेतात आणि मग सांगतात की जा, तुझे अपराध मी माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वागत चल, कारण सावधानता ही भक्तास अत्यंत आवश्यक आहे। कारण माणसाला प्रत्येक गोष्ट जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याच्यात अहंकार निर्माण होतो आणि मग अहंकारापोटी तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतो। महाराजांपुढे प्रत्येक भक्त हा समान आहे, मग तो राजा असो वा रंक असो। प्रत्येकानं महाराजांचं फक्त नाम घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। महाराज प्रत्येक भक्तास सातत्याने सांगत असतात, भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल। ह्या वाक्याचा अर्थ इतकाच की आपलं कर्म करत राहणं आणि ते करताना फक्त पुढे चालत राहणं एवढंच आपलं कर्तव्य आहे। मागे वळून पाहताना अपयशाचा हिशोब घेण्यापेक्षा महाराज आपल्या पाठीशी आहेत एवढंच प्रत्येकानं लक्षात घ्या। ज्या भक्ताच्या पाठीशी महाराज आहेत त्या भक्ताला अपयशाचं तोंड पाहण्याची कधीही वेळ येणार नाही, याची प्रत्येकानं खात्री बाळगा। संकट आली तरी मला शक्ती दे एवढंच फक्त आपण स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना करायची आहे। कष्टानं प्रत्येक गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे आणि म्हणूनच महाराजांनी सांगितलेले विचार हे फक्त विचार न ठेवता ते आचरणात आणण्याचा प्रत्येकानं सातत्यानं नित्य प्रयत्न करा। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी आम्ही त्याचा प्रतिकार करू, महाराजांचा हा बाणा प्रत्येक भक्तास प्रचंड आधार देऊन जातो। महाराजांच्या बखरीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आणि अनुभव दिलेला आहे। मृत्यू देखील टाळण्याचे अनेक चमत्कार महाराजांनी त्यावेळेस केले होते आणि आजही कर्करोग ह्यासारखे भयंकर रोग देखील महाराजांच्या नाममात्र विभूतीनेच बरे झालेले अनुभवास येत आहेत। आज आपण पाहतो की विज्ञानाचं युग असं प्रत्येक जण म्हणतो आहे, पण अशी वेळ प्रत्येकावर येते की ज्या वेळेला विज्ञान देखील हतबल होतं आणि मग उरतो तो फक्त महाराजांचा आधार, त्यांचं नाम आणि त्यांच्यावर असलेली अटळ श्रद्धा। आज आपण अवतीभोवती असे चमत्कार पाहतो की विभूतीनेच अनेक रोग बरे झालेले आहेत। आज ही महाराजांची विभूती प्रत्येक संकटात तुम्हाला आधार देते आणि तुम्हाला सांभाळत देखील असते। महाराजांच्या आज्ञेत जो राहतो त्याला कधीही दुःख आणि अपयशाचं तोंड पाहण्याची वेळ येत नाही। प्रत्येकानं या गोष्टीचा अनुभव घेणं हे अतिशय आवश्यक आहे। आताच्या या दुःखमय जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला अथक प्रयत्न करावे लागत आहेत, पण मला असं वाटतं की प्रत्येकानं जर महाराजांचं नाम मुखी ठेवलं तर या विश्वामध्ये अशक्य असं काहीही नाही। कारण जो महाराजांची सेवा आणि भक्ती करतो त्याला महाराजांचंच वाक्य पुरेसं आहे, अशक्य ते ही शक्य करीती गेलो नाही आहो म्हणती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती। प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी आम्ही त्याचा प्रतिकार करू याचा अर्थ असा होत नाही की आपण फक्त महाराजांवरती अवलंबून राहायचंय, तर आपल्याला दिलेलं कर्म हे आपण करत राहायचं आहे आणि ते करता करता स्वामींचं नाम आपल्या मुखामध्ये अखंड ठेवायचं आहे। आणि मग अशा वेळेला प्रत्यक्ष काळ जरी आला तरी महाराज त्या काळाच्या आणि आपल्यामध्ये उभे ठाकतात आणि आपलं मृत्यू भय क्षणात दूर होतं, असा प्रत्येक भक्तांना आज अनुभव येतो आहे। महाराज म्हणतात, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल।
आता मोक्ष म्हणजे तरी नेमकं काय? मोक्ष म्हणजे हव्यासातून मुक्ती, संसारातला हव्यास, मुलाबाळांची काळजी, पैशाची काळजी, रोगभोग त्याची काळजी, अशा अनेक व्यापात अडकलेला माणूस हा फक्त नामस्मरणामुळेच या चिंतेतून मुक्त होऊ शकतो। कारण चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये फक्त अनुस्वाराचा मात्र फरक आहे। चिंता करत राहण्यापेक्षा महाराजांचं नामस्मरण करा। एक दिवस असा येईल की संपूर्णपणे तुम्ही चिंतामुक्त व्हाल आणि महाराज आपल्या पाठीशी कसे उभे आहेत हे तुमचं तुम्हालाच उमगेल। महाराज म्हणतात, मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो। याचा अर्थ इतकाच की मी चराचरात आहे, कणाकणामध्ये माझा वास आहे। पण जो भक्त जेव्हा जिथे महाराजांची आठवण काढतो तिथे महाराज त्या भक्तासाठी उभे राहतात। मात्र श्रद्धा आणि विश्वास हा अटळ असणं आवश्यक आहे। फक्त स्वामीनाम घेतलं म्हणजे झालं असं होत नाही। स्वामींचं नाम घेतल्यानंतर त्या नामावर, महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास असणं अतिशय आवश्यक आहे। कारण या विश्वासात आणि त्या श्रद्धेतच महाराज विराजमान झालेले आहेत। प्रत्येक भक्तानं असा विश्वास जर ठेवला तर एक दिवस महाराजांचं साक्षात दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही। आज या विश्वामध्ये परमेश्वर सापडण्याकरता काही माणसं नको त्या मार्गाने देखील जातात, बुवाबाजी आणि ही सगळी ढोंग याला कारण आपणच आहोत। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये। डोळे उघडे ठेवून या विश्वाकडे पाहण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करावा। बुवाबाजी करणारे लोक हे तुमच्या आमच्यातलेच असतात, पण आपल्यासारखीच काही माणसं त्यांना या अशा पदावर नेऊन पोहोचवतात। परमेश्वर कसा शोधावा हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशीच स्वामी समर्थांचा खरा साक्षात्कार आपणा सर्वांना होईल। कारण द्रौपदीने ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला हाक मारली तशी जर आपण महाराजांना हाक मारली तर महाराज आपल्यासाठी नक्कीच धावून येतील, यात काडी मात्र शंका नाही। ज्याप्रमाणे मूल टाहो फोडून आपल्या आईकरता रडतं तेव्हा त्याला दूध देण्याकरता तिचा जसा पाना फुटतो, त्याप्रमाणे भक्ताने आर्ततेने मारलेली हाक महाराजांना भक्ताकडे धावून जाण्यास भाग पाडते। आणि अशानेच खरा भक्त घडतो। म्हणूनच नामस्मरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण एवढंच की नामस्मरणासारखा सोपा मार्ग असूच शकत नाही। ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी पोथ्या पारायण ही कशी करावी? आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्वांना सांगण्याची आवश्यकता वाटते की तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामासारखी गोडी दुसऱ्या कशातही नाही, नामातच भगवंत आहे आणि तो तुमच्यातच आहे। फक्त त्याला ओळखण्याकरता आपले डोळे उघडा। आणि डोळे म्हणण्यापेक्षा सुद्धा दृष्टी उघडण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कारण डोळे हे बाह्यतः असतात आणि दृष्टी ही अंतरात्म्यात लपलेली असते। अंतरात्म्याने महाराजांना पाहायला शिका, तेव्हाच महाराजांचं साक्षात दर्शन तुम्हाला नक्की होईल। महाराजांनी भक्तांना आणखीन एक वचन दिलेलं आहे, हम गया नहीं जिंदा है। याचा अर्थ एवढाच की महाराजांना जसा जन्म नाही तसं महाराजांना मरण देखील नाही। महाराजांनी फक्त आपल्या अवताराची समाप्ती केली आणि चोळाप्पाच्या घरामध्ये अखंड निवास केला। आणि याला पुरावा म्हणजे आजही भक्तांना महाराज अनेक प्रकारे दर्शन देत आहेत आणि त्यांच्या कृपाप्रसादाने अनेक भक्त पावन होत आहेत। आज अक्कलकोटसारखं तीर्थक्षेत्र हे सर्वांनाच माहीत आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा तरी अक्कलकोटी जावं आणि महाराजांच्या चरणी
काही काळ तरी विसावा घ्यावा, मगच या चमत्काराचा अर्थ तुम्हाला उमगेल। महाराज देहानी जरी नसले तरी ते तुमच्या पाठीशीच आहेत, कारण देह असणं आणि देह नसणं ह्याच्या पलीकडे गेलेले आपले महाराज आहेत। प्रत्यक्ष दत्तरूपाने अक्कलकोटी वास करून फक्त अक्कलकोटातच नाही तर साऱ्या विश्वाला वेढ लावणारे असे हे आमचे स्वामी समर्थ। प्रत्येकानं त्यांचं अलौकिक नाम आपल्या मुखाने घ्यावं अशी मी पुन्हा कळकळीची सर्वांना प्रार्थना करतो। आज कोणतंही बोधामृत असो किंवा महाराजांचे विचार असो, हे फक्त ऐकण्यानेच तुमचं काम होणार नाही, ते आचरणात आणणं अत्यंत आवश्यक आहे। पैशाच्या मागे किती धावायचं हे आपण ठरवायचंय, प्रसिद्धीच्या मागे किती जायचं हे आपण ठरवायचं आहे, मान किती मिळवायचा हे देखील आपण ठरवायचं आहे। कारण हव्यास म्हणजे होमामध्ये प्रत्यक्ष तुपाची धार, त्या हवनकुंडामध्ये किती तूप घातलं तरी ते कमीच आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। अंतापर्यंत मला हवं आहे या शब्दाला कधी अंत नाही, आणि म्हणूनच प्रत्येकानं परमेश्वरानं जे दिलं आहे त्यात मी संतुष्ट राहीन असा स्वतः मनाशी निश्चय करा। कोणत्याही कार्याचा स्वतः निश्चय केल्याशिवाय परमेश्वर सापडत नाही। फक्त प्रवचन ऐकलं, बोध विचार वाचले म्हणजे परमार्थ घडत नसतो। परमार्थ या शब्दाचा अर्थच मुळी वेगळा आहे, परम अर्थ तो परमार्थ, त्यात कोणताही स्वार्थ असता कामा नाहीये। फक्त दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे परमार्थ हा अर्थ सगळ्यांनी लक्षात घ्या। आपल्या संसाराचा त्याग करून परमार्थ करा असं महाराज कधीही सांगत नाहीत, कारण प्रत्येकाला महाराजांनी एकच सांगितलेलं आहे की प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही साधण्याचा प्रयत्न करा। फक्त या कसरतीमध्ये माझं नाम मुखी ठेवा, मग तुम्हाला कशाचीही भीती नाही। संसारामध्ये येणाऱ्या अडचणी त्या कशा दूर करायच्या हे महाराज भक्तांसाठी नित्य करत असतात। फक्त त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास आणि त्यांची अखंड भक्ती, अखंड सेवा ही दृढपणे आपण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, आणि ते करत राहणं एवढंच आपलं परमेश्वराने सोपवून दिलेलं कार्य आहे। हे कार्य करता करता एक दिवस प्रत्येक माणसाला मुक्तीचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही। आणि मुक्ती म्हणजे तरी नेमकं काय? मुक्ती म्हणजे मृत्यू भयातून मुक्ती। आज प्रत्येक माणूस मृत्यूला घाबरत असतो। आपण कुणाचा मृत्यू ऐकला जरी तरी आपल्या अंगावर रोमांच उठतात, याला कारण मृत्यू भय हे फार भयावह आहे, आणि त्यातून मुक्त होण्यासाठीच नामाची अत्यंत आवश्यकता आहे। जो महाराजांचं नाम घेतो तो या 84 फेऱ्यातून नक्कीच मुक्त होतो असा अनुभव आहे। मुक्तीचा मार्ग खुला होणं म्हणजेच प्रत्येक प्रलोभनापासून आपण दूर होणं। राग, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष या षड्रिपूंनी माणूस ग्रासलेला आहे, आणि ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर स्वामी समर्थ भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही। कारण स्वामी समर्थ या नामाचा अर्थच इतका विशाल आहे। श्री म्हणजे ओंकार, स्वामी म्हणजे या विश्वाचा दाता जो आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा सारं सारं काही देतो, आणि समर्थ म्हणजे ज्याला काही अशक्य नाही असा तो श्री स्वामी समर्थ। आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला जर प्रेम निर्माण झालं नाही तरच आश्चर्य। आज स्वामी समर्थांचा हा दत्तरूपी चौथा अवतार, त्यानंतर महाराजांनी अवतार समाप्ती केली, पण आज देखील अगणित भक्त महाराजांच्या कृपाप्रसादाने पुनीत होत आहेत। आणि म्हणूनच मला सर्व भक्तांना एक आपुलकीने सांगावंसं वाटतं की आपल्या प्रत्येक कार्यामध्ये महाराजांना सामील करून घ्या, मग ते आपलं नित्य काम असो, विद्यार्थ्यांचा अभ्यास असो, स्त्रियांची घरातली कामं असोत किंवा कोणतंही कार्य असेल, तर प्रथम महाराजांना सामील करून घ्या। महाराजांच्या आज्ञेनं ते कार्य करा,
मग त्यात अपयश येणं केवळ अशक्य आहे। महाराजांची सेवा करणारा माणूस हा फक्त यश आणि यशच मिळवतो असा अनुभव आज प्रत्येकाला येतो आहे। विश्वाचा ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक म्हणजे विश्वाचा अधिपती। ब्रह्मांड घडवणं आणि मोडणं हे ज्याला क्षणार्धात शक्य आहे असे आपले अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ। आज प्रत्येकानं निश्चय करूया की हे ऐकल्यानंतर रोज निदान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या योगाने आमच्या आयुष्याला नक्कीच नवा प्रारंभ होईल असं मला स्वतःला वाटतं। आज हे ऐकल्यानंतर ते आचरणात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा, कारण आचरणात आणणं आणि ऐकणं यात जमीन आणि आसमानाचं अंतर आहे। ऐकल्यानंतर निदान प्रयत्न तरी करणं हे फार गरजेचं आहे। प्रयत्नांचं एक पाऊल हे पुढच्या 100 पावलांपर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच आपलं मार्गक्रमण होत राहू द्या। आणि आपण सर्व मिळून महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की जशी मला भक्ती तुमची प्राप्त झाली त्याचप्रमाणे ती भक्ती इतर भक्तांना देण्याची मला बुद्धी द्या आणि त्यातूनच प्रत्येक भक्ताचं कल्याण होऊ द्या, ही तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना आहे। आज माझी इतकी पात्रता नाही की स्वामी समर्थांबद्दल मी काही सांगावं, पण तरी देखील करते करविते आपले मायबाप स्वामी आहेत आणि आज माझ्यासारख्या अज्ञान जीवाकडनं हे सगळं कार्य केवळ तेच करून घेत आहेत। तेव्हा ह्या कार्याबद्दल आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त होईल अशी माझी खात्री आहे। चांगले विचार आणि चांगले आचार आपल्याला कसे जोपासता येतील याचा प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे। दुसऱ्याविषयी मनामध्ये वाईट विचार आणणं, दुसऱ्याचा हेवा करणं, मत्सर करणं, दुसऱ्याची प्रगती झाली मग आपली का होत नाही यापेक्षा त्याने प्रगती कशी केली हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करावा। मत्सराने मत्सर वाढतो आणि ज्याप्रमाणे प्रत्येकाचं कर्म आहे त्याप्रमाणे त्याचं त्याला फळ मिळतं। कर्म चांगलं असेल तर फळ नक्कीच चांगलं मिळणार, पण जर कर्म वाईट असेल तर त्याप्रमाणे फळ जे प्राप्त होतं ते स्वीकारणंही अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच कर्म मार्ग हा नेहमी चांगला असावा याचा प्रत्येकाने मनस्वी विचार करावा अशी मी सर्व स्वामी भक्तांना मनापासून विनंती करतो। स्वामी भक्ती करताना प्रत्येकानं मनामध्ये चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करावा। वाईट विचार येणार ह्यात शंका नाही, पण त्यावर स्वामी नामाने विजय कसा मिळवता येईल याचा नित्य क्षणाक्षणाला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हे विचार जर आपल्यामधून निघून गेले तरच श्री स्वामी समर्थ नाम आपल्याला वास्तवात प्राप्त झालं आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी स्वामींचं आपण एक पद या ठिकाणी म्हणणार आहोत, त्या पदामधून देखील आपण सर्वांना महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांनी सांगितलेले विचार, त्यांनी समाजावर केलेले संस्कार, त्यांनी सांगितलेलं आचरण आणि त्यांनी सांगितलेली सेवा ही कशी असावी, त्याचं स्वरूप कसं असेल हे आपणास कळू शकतं। पण आज आपण आपल्या सभोवताली पाहतो की या सगळ्याचा आपल्याला कुठेतरी विसर पडलेला आहे। आपले विचार, आपले आचार, आपले संस्कार, आपलं वागणं ह्यात जमीन आणि आसमानाचा फरक झालेला आहे। प्रत्येक माणूस आपलं व्यक्तिमत्व विसरून दुसऱ्यासारखं मला कसं होता येईल ह्याकडे प्रत्येकाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। किती पैसा आपण जमा करता येईल ह्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपला संसार, त्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या गोष्टी, त्या जास्तीत जास्त कशा मिळवता येतील
ह्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण जर ही सेवा आपल्याला जर प्राप्त करता आली तर हा जो हव्यास आहे ह्याला आपल्याला टाळता येणं अतिशय सोपं जाईल. प्रत्येकानं परमेश्वरानं दिलंय त्यात प्रसन्न राहून कसं पुढे जाता येईल आणि जास्तीत जास्त कष्ट करून आपल्याला ते कसं मिळवता येईल याचा प्रयत्न करावा. फुकट आयतं बसून खाणं हे महाराजांना कधीच आवडलं नाही आणि म्हणूनच प्रत्येकानं नित्य सेवा म्हणून कुणाला तरी काहीतरी देण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. कुणी एखादा विद्यार्थी असेल त्याला शिक्षणासाठी आपण काही थोडे पैसे देऊ शकलो, एखादा गरीब असेल त्याला आपण वस्त्र देऊ शकलो, कुणी भुकेला असेल त्याला आपण अन्न देऊ शकलो, तर ही महाराजांचीच एक प्रकारची सेवा आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं तर प्रत्येकाचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होईल. माझ्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं तरी दुसऱ्याचा देण्याचा मी प्रयत्न करीन आणि हेच आपलं उद्दिष्ट प्रत्येकानं ठेवलं तर प्रत्येकाचा संसार हा समृद्धीचा आणि आनंदाचा होईल. प्रत्येकानं एक मात्र लक्षात ठेवावं की आपण केलेली सेवा आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळावं अशी मात्र अपेक्षा ठेवून ते कार्य करता कामा नये. कारण केलेल्या कार्याचं फळ मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे केलेली सेवा फुकट घालवण्यासारखं आहे. आज आपण पाहतो प्रत्येक माणूस आत्मशांती करता धडपडतोय. आत्मशांती म्हणजे काय? की आपण सगळं मिळवून देखील दुःखी का आहोत हे आपल्याला कळत नाही. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्याबद्दल असलेला द्वेष, दुसऱ्याबद्दल असलेला राग, दुसऱ्याबद्दल असलेला मोह अशा गोष्टींमुळे आपण अतिशय दुःखी आहोत. परमेश्वर आपल्या जवळ असताना देखील आपण दुसरीकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच मनशांती आज कोणालाही प्राप्त होत नाही. श्रीमंतातला श्रीमंत माणूस बुवाबाजीच्या मागे धावताना आपण पाहतो. त्याचं कारण आत्मशांती ही पैशात नाही हे प्रत्येकाने लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रथम आपण आपला मीपणा टाकून दिला पाहिजे. मी काहीतरी करतो ही भावनाच गौण आहे. प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या कृपेने घडत असते. या विश्वात आपण निमित्त मात्र आहोत आणि या कार्याकरताच आपण जन्माला आलेलो आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं सांगायचं म्हणजे राग, क्रोध. क्रोधावर नियंत्रण मिळवणं हे फार कठीण आहे पण नामाची जर त्याला जोड मिळाली तर रागावर नियंत्रण करणं हे काही फार कठीण नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये रागावून त्याचं कार्य सिद्ध होत नाही हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. कारण राग हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. राग आला तर प्रथम महाराजांचं स्मरण करा म्हणजे मग त्या रागावर नियंत्रण मिळवणं हे अतिशय सोपं जाईल. प्रत्येकानं एक लक्षात घ्या की आपण सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थांच्या समोर एक दिवा प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर महाराजांना अशी प्रार्थना करा की स्वामी ज्याप्रमाणे हा दिवा विश्वाला प्रकाश देतो त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला सगळा अंधकार दूर करा. माझे वाईट विचार, माझं वाईट वागणं, माझं वाईट बोलणं, दुसऱ्यावरचे असलेला राग ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याकरता मला तुम्ही सहाय्य करा. असं जेव्हा तुम्ही महाराजांना सांगाल तेव्हा नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमची कार्य सिद्ध झाली आहेत हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकानं एक लक्षात घ्या की आपल्या रोजच्या नित्य नियमामध्ये 5 मिनिटं महाराजांसमोर स्तब्ध उभे राहा आणि शांतपणे महाराजांचं स्मरण करा. पूर्ण दिवस अतिशय आनंदाचा आणि समृद्धीचा जाईल असं तुम्हाला अनुभवाला येईल. आणि हे एकच दिवस करायचंय असं नाही तर हा नित्य नियम प्रत्येकानं आपल्या आचरणात आणावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर्य, स्वये हाच सूत्रधार,
नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ, नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी, नास्तिकाचा कश्यपूला आस्तिकाची देण्यागती, कधी चाले पाण्यावरी कधी चाले अधांतरी, यमावाटे जाची भीती योगीश्वर हाचयती, कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली, कधी नर्मदेचा काठी कधी वसे भीमातटी, काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी ही, अन्नपूर्णा जाचे हाती दत्तगुरु एकमुखी, भारताचा कानोकानी केला स्वये चिंतामणी, सुखी भावे सारे जन तेथे धावे जनार्दन, प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यान्हीचा रविप्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत, ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत, ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत, ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।